5 एप्रिलला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. पुणे परिसरातील 3 ते 4 हजार विद्यार्थ्यांशी राहुल गांधी स्वतः संवाद साधणार आहेत. NSUI आणि युवा स्वराज्य प्रतिष्ठानाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. हा कार्यक्रम संपूर्ण अराजकीय असून कुठलाही हेतू नसल्याचं काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी स्पष्ट केलंय. येत्या 5 एप्रिल 2019 रोजी पुणे येथील हडपसर या परिसरामध्ये लक्ष्मी लॉनमध्ये पुण्याचे जे विद्यार्थी आहेत अशा पुण्यातील विद्यार्थ्यांशी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि देशाचे तरुण खासदार आदरणीय राहुलजी गांधी संवाद साधणार आहेत. पुणे शहर हे देशातलं एक अत्यंत महत्त्वपूर्ण शहर आहे. एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वैचारिक वारसा लाभलेलं हे शहर आहे आणि अशा शहरामध्ये एक शैक्षणिक राजधानी म्हणून पुणे शहराकडे पाहिलं जातं. प्रचंड मोठी संख्या ही विद्यापीठांची आणि महाविद्यालयांची पुण्यामध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि देशाच्या इतर राज्यातून सुद्धा कानाकोपऱ्यातून आज विद्यार्थी संख्या मोठी शिक्षण घेण्यासाठी, आपलं भविष्य घडवण्यासाठी पुण्यामध्ये येत असते. अशा विद्यार्थ्यांशी संवाद साधावा ही अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधींची मनोमन इच्छा होती आणि अशा प्रकारचे संवाद तिन्ही देशामध्ये अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांशी साधलेले आहेत. शेवटी विद्यार्थी हा देशाचं एक भविष्य आहे. देशाच्या जडणघडणीमध्ये विद्यार्थ्यांचं मोठं असं महत्त्वपूर्ण योगदान राहणार आहे आणि त्यांच्याशी थेट डायलॉग व्हावा ही राहुलजींची मनापासून इच्छा आहे. आणि त्या दिवशी हा संवाद जवळजवळ 1.5 तासाचा कार्यक्रम हा संवादाचा चालेल. सॅम पिट्रोडा म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचे जनक ज्यांना म्हणलं जातं भारतातील, ज्यांनी भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधींबरोबर जवळून काम केलं, असे सॅम पिट्रोडासुद्धा त्या कार्यक्रमामध्ये अवर्जून उपस्थित राहणार आहेत.